TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. आम्ही काय कुठं पैसे बुडवून पळून चाललो होतो बाई? तो पोरगीला पाठवले वसुली करायला? अरे जितू काकाने 1,00,000 रुपये उचलत बाहेरनं, बँकेचा हप्ता भी थकलेत, बँक वाली जप्ती आणणार आहे. शीतलच्या घरी लय मोठा प्रॉब्लेम झालाय. जर पैसे नाही ना भरलेत तर घरावर जप्ती येणार. तुला काही पैसे द्यायला जमतील का? पैसे पाहिजे होते. किती पाहिजे बोल? सगळे मिळून 1,30,000 पाहिजे. एवढे? चांगली तिका तिका कमावते आहेत ना ग तुमच्या घरात? वर दुकान आणि आहेच. जात्यात कुठं मी म्हणते एवढा पैसा कुठे उधळतात? आणि आता देणे फेडायची वेळ आली तर हाच माझा नवरा. मला काहीच कळत नाही तुम्ही काय बोलताय ते. एवढी मोठी गोष्ट तुला माहित नाही असं होईल का? आणि तरी मी तुला माझ्याच कडनं ऐकायचं असेल तर ऐक. तुझ्या घरच्यांनी बँकेचा हप्ता चुकवलाय आणि पुढचा हप्ता भरला नाही तर तुमच्या घरावर नाही तर रानावर जप्ती येणार आहे. का वागलात तुम्ही असं? शीतल, अगं काय केलं आम्ही? लग्न झालं, इमारत तुटत, पण ही तर माझ्याच मार्चांनी मला माझ्या महारापासून तोडलं. रावल्या, तुझ्या दुकानात बारकी पोरं केस कापायला येतात ना? येतात की? त्यांना कात्रीला हात लावू नको म्हणल्यावर काय करतात रे? ऐकतात का? नाही ऐकलं की द्याचे एक टिप्पीर. म्हणलं का मोठी बिल आनंदसारखी करायला लागले तर कसं होणार? त्यांना बी द्यायचं टिप्पीर. होतात कधी कधी आपल्या माणसांकडनं चुका, मग काय एवढं चिडायचं का? एवढं आहे ना, मला समजून घ्यायचं ना. मग त्यासाठी स्वतःकडे समज असली पाहिजे ना. रावल्या, मी सगळं समजूतदारपणेच वागतो, कळलं का? बघितलं किती समजूतदारपणे वागलं ते. आज मी समजूतदार. होय आजा, शीतले आयुष्यातल्या पहिल्या मिशन वर चाललोय. आता जाऊ गावात येईन ना. ऑर्डर काय अजूनच येईन बघ. ठेवू का? सगळे निघालत. हा ठेव. अग बाई, माझं गुड लक द्यायचं राहिलंच की. काय लहान पोरावणी करत असती काय माहित. हाय, क्या बोल की? आज बर तुला वेळ मिळाला संसारातनं फोन करायला. आज वेळ? आज ते संसारातनं ब्रेक घेतलाय ना. काय संसारातनं ब्रेक? बायकांना बरं संसारातनं ब्रेक मिळतो. चांगलंय चांगलंय. आणि तू काय आमच्या फौजीने लावलंस मग आम्हाला? हा, आणि तसं बी त्यांना आवडत नाही ना दुसरं कोणी त्यांची काम केलेली. इक्या, पण मी लई चिडले तुझ्यावर. का ग, मी काय केले? लग्नासाठी पोरगी बघितलीस, मला एका शब्दाने तरी सांगितलंस का? आता असं करणार ना तू? अग मला नुसतं नावानं बहीण मानतोस का? अग माझं ऐक की जरा. काय ऐकायचं नाही मला. तुझी काय चूक आहे म्हणा? अगं पण मी आजला सांगितलं होतं की. मला वाटलं त्यांनी सांगितलं असेल. त्यांना सांगून काय उपयोग आहे? कुणी बी मला काय बी बोललं नाय. माझ्याशी नुसतं बोलायचं म्हणलं तरी राग राग होतोय ना लोकांचा. बोलायची काय सोन आहे बघ. ठीक आहे, हिचं काय ऐकू नको. नुसती टोंग मारत असती. काल मी सांगितलं म्हणलं वर्दी धुऊ नको तर धुवून ठेवल्या. हॅलो ऐक्या, आता मला सांग. अरे मला काय माहित, मला वाटलं कापडांसारखी कापड म्हणून धुतली आणि दिवसभर राब राब राबत्यात म्हणून धुतली. तुम्ही काय मुद्दाम केलंय वे? ऐक्या, अरे बरं राहिलं तिथले तर सोडून द्यायचं का नाही? अरे सकाळपासून एका शब्दाने बोलणे माझ्या संग. अरे तानाची काय गरज होती का? ऐक्या, लई काय बोलले माहितीये काल मला? तू इथं असतास ना तर तूच म्हणला असतास की शीतले आता अजिबात ऐकून घ्या.
ठीक आहे. अरे मी असं काच बोललो होतो माहिती का? यार थांबा. अजान, ए अजान, अजान काय झालं? अजान पाणी घे. अजा 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 रे अजा अजा काय झालं? ए अरे बोल की. अरे अजा बोल की काय झालं? काय काय इक्याचं काय बोल की. कसं झालं? परत फोन येणार रे. त्याच्या आईला सांगितलं का? नाही 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 भाऊजी. अच्छा तुम्ही तुम्ही चला माझ्या संग. अच्छा मी ना सांगणार. अच्छा नाही नाही तुम्ही चला. अच्छा नाही भाऊजी तुम्ही चला. मला अच्छा हे बघ, तुझं काम तुलाच करायला लागणार आहे. नाही भाऊजी मला नाही जमणार भाऊजी. अच्छा अरे आपला इतक्या शहीद झालाय शहीद. आज माझा मुलगा असताना शहीद झाला असताना मला एवढाच अभिमान वाटला असता. अरे इक्या तुम्ही सगळे माझे लेकरासारखेच आहात. अरे नशीब लागत आजा सीमेवर जायला आणि देशांसाठी प्राणाचं बलिदान द्यायला. आता तू खाचायचं नाहीस. आता इथलं सगळं तुला सांभाळायला पाहिजे. मावशीला सांग, बाकी सगळं मी सांभाळतो. चल उठ 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 की. हा तुझा संसार बघण्याचा अधिकार नव्हता का रे माझा? इकेच लगीन झालं असत. त्याच्या आईच्या सोबतीला त्याची बायको असती. अग पण त्या पुरीनं पुढं आयुष्य कस काढलं असत? किती हाल झाला असत तिच याचा तरी विचार कर की. एक दोन तीन चालला का बाई? तुमच्या मनात आलं होतं ना? दे एक मिनिट आलो थांब. काय मनात आलं तुमच्या? मी आता शेजारच्यांना म्हटलं की इथं काय जादू टोन आहे का काय म्हणत. यांच्या मनात काय आहे मला तिथे बोरावून कळलं. तुम्ही आजू डिवोर्स चा डिसिजन घेतलाय तो फायनल आहे का? काही गोष्टींना पर्याय नसतो ना. मला आता असं वाटायला लागलं हे डिवोर्सचं सगळं प्रकरण अंगावर घेऊन ना मी चूकच केली. मला टेन्शनच आलंय ग. मला ठरवलंय आता डिवोर्स घ्यायचं तर घ्यायचा डिवोर्स. प्लीज तू घे नको. राणा एक गाव का आदमी है, अच्छा रेसलर है, मगर कुछ ड्रॉबैक्स है उसमें. और सिर्फ राणा ही हमारा ऑप्शन है. तुम्हारे लिए ये एक चैलेंज है. Are you ready for this new challenge? You manager ala ki aapla samda aishya badlun janar bag. Are you Rana? I'm your new manager. Ramarda. Hello. आपण एकत्र येण्यासाठी केलं रे. तुम्ही तेव्हाच लाथाडायला पाहिजे होता. ती माझी चूक झाली. माझी बायको होण्याची तुझी कधीच लायकी नव्हती ग. महाराज माफी असावी. महाराज इजाजत नसताना आम्ही आतलो. परंतु प्रसंगच तसा आहे. कसला प्रसंग? युवराज कदाचित धाडसी निर्णय घेऊ शकतात. धाडसी निर्णय मतलब?
दिलेरखानाकडे जाण्याचा। अबेराव आमचं लेकरू आजचं जाता कामा नये। काळजी करू नका महाराज, शंभू राजास घेऊनच येतो।